नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 10वी मराठी या विषयांतर्गत पाठ 2 बोलतो मराठी हा पाठ आपण पाहूया। बोलतो मराठी हा पाठ डॉक्टर नीलिमा गुंडी यांचा हा पाठ आहे। या पाठातील भाग 1 आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। जर आपण यापूर्वी मग्दुम सर मराठी हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपणास इतर नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहणे सोपे जाईल, त्याचे नोटिफिकेशन मिळणे सोपे जाईल। तर चला पाहूया आपण बोलतो मराठी हा पाठ पाहूया। बोलतो मराठी या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर नीलिमा गुंडी। त्यांचा जन्म आहे 1952। मराठी भाषा विषयाच्या प्राध्यापिका, भाषातज्ज्ञ आणि लेखिका। त्यांची अक्षरांचा देव, निरागस हे बालसाहित्य, देठ जगण्याचा, रंगाचा थवा हे ललित लेखसंग्रह, भाषा प्रकाशन, भाषाभान, शब्दांची पहाट हे भाषाविषयक लेखसंग्रह इत्यादी 35 पुस्तके प्रकाशित आहेत। 2011 साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाचे त्या अध्यक्ष होत्या। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या संवेदना या 2011 आणि 12 सालच्या दिवाळी अंकासाठी मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे। डॉक्टर नीलिमा गुंडी यांच्या देठ जगण्याचा या पुस्तकाला मसपाचा पुरस्कार, 2017 सालचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। हे जे त्यांचं पुस्तक आहे, या पुस्तकाला त्यांचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगामुळे विनोदाची निर्मिती कशी होते याचे वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे। व्युत्पत्तीकोशात शब्दांची व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती कळते, आनंदही मिळतो। आपल्या जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थ सौंदर्य उलगडण्यास मदत होते हे या पाठातून स्पष्ट केलेले आहे। ते आपण थोडक्यात जाणून घेऊया। मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगामुळे विनोदाची निर्मिती कशी होते याचे वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे। व्युत्पत्तीकोशात शब्दांची व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती कळते, आनंदही मिळतो। या पाठातून संदेश काय आहे तर जीवनात आनंदी रहा। लेखिकेनं आपल्याला एक संदेश दिला आहे, तो म्हणजे जीवनात आनंदी रहा। आनंदी राहण्यासाठी कोणत्याही गोष्टीच्या मुळापर्यंत शोध घ्या। कोणत्याही गोष्टीच्या मुळापर्यंत आपल्याला काय करायचं आहे तर शोध घ्यायचा आहे, तरच आपला आनंद हा टिकून राहणार आहे। वरवरच्या गोष्टीनं किंवा वरवरचे विचार ऐकून आपल्याला आनंद आपला दीर्घकाळ टिकून राहणार नाही। अर्थाचा अनर्थ टाळून त्याकडे विनोदी दृष्टीने पहा। कोणत्याही अर्थाचा अनर्थ जो आहे तो अनर्थ काय करायचा आहे, आपल्याला टाळायचा आहे। त्यामुळं जी गोष्ट आपल्याला ऐकायला मिळणार आहे, जी गोष्ट आपल्याला वाचायला मिळणार आहे, त्याच्याकडं विनोदी दृष्टीने आपल्याला पाहायला शिकलं पाहिजे। कारण विनोदी दृष्टीने आपण जर नाही पाहिलं तर अर्थाचा अनर्थ होतो आणि अर्थाच्या अनर्थामुळे अनेक अनर्थ घडत असतात हे आपल्याला माहीत आहे। व्युत्पत्ती, आता व्युत्पत्ती म्हणजे काय तर शब्दाचे मूळ शोधण्याचे शास्त्र। व्युत्पत्ती म्हणजे शब्दाचे मूळ शोधण्याचे शास्त्र। शब्दाची व्युत्पत्ती, तर शब्दाची व्युत्पत्ती, शब्दाचं मूळ काय आहे आणि तो कसा निर्माण झालेला आहे हे शोधण्याचं शास्त्र जे आहे त्याला व्युत्पत्ती असं म्हणतात, हे आपल्याला माहीत असावं। पाठ आपण पाहूया। वर्तमानपत्रात एक विनोद आला होता। आता काय विनोद होता बघा, बायको आपल्या नवऱ्याला काय म्हणते, तुम्हाला मी उत्तापा बनवू का। सहज आपली ते आपल्या पतीला बोलून गेलेली आहे, मी तुम्हाला उत्तापा बनवू का। आता खरं तर उत्तापा बनवणे यातून काय विनोद निर्माण झालेले आहे बघा। नवरा तुला काय म्हणतो, नको मी माणूसच ठीक आहे, आली मोठी जादूगार। तर सहजगत्या पत्नीनं आपल्या नवऱ्याला काय विचारलं आहे, मी तुम्हाला उत्तापा बनवू का। पण त्यातून तिच्या नवऱ्यानं काय केलं आहे तर या ठिकाणी विनोदाची निर्मिती केलेली आहे। त्याच्या बोलण्यातून विनोदाची निर्मिती, मी माणूसच आहे ठीक आहे, आली मोठी जादूगार। किंवा तुम्ही बसा हं, मी चहा टाकते। तर चहा टाकणे आणि उत्तापा बनवणे, तर यामध्ये काय फरक आहे ते थोडक्यात आपण जाणून घेऊया।
आता इथे विनोद निर्माण झाला आहे कारण बनवणे हे क्रियापद इथे शोभणारे नाही. उत्तप बनवणे बनवणे हे क्रियापद या ठिकाणी काय झाले आहे, शोभणार नाही. ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे. मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत, म्हणजे वेगवेगळे असे शब्दप्रयोग आहेत. पण हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवले जातात. आता बनवले जातात बनवणे म्हणजे आपण बघूया मराठीत बनवणे म्हणजे फसवणे, बनवणे म्हणजे फसवणे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला फसवलं जातं का, तर असा अर्थ खरं तर रूढ आहे. त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगार विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर आश्चर्य नाही. इथं आपल्याला नवऱ्यानं जे वाक्य उच्चारलेलं आहे त्यातून आश्चर्य वाटायची गरज नाही, कारण बनवणे हा जो शब्दप्रयोग आहे तो शब्दप्रयोग या ठिकाणी खऱ्या अर्थानं योग्य असा नाही. बनवणे म्हणजे फसवणे. मग पत्नी नवऱ्याला फसवते का, तर नाही. जे शब्दप्रयोग या ठिकाणी योग्य आहेत ते शब्दप्रयोग वापरणे गरजेचे होते, पण तसे हल्ली वापरले जात नाहीत. मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. कसले, तर मराठी ढंगाचे शब्दप्रयोग म्हटलं आहे. ढंग म्हणजे काय, तर ती भाषेची श्रीमंती काय आहे आपण बघूया. मराठीत मारणे हे क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते हे लक्षात घेण्याजोगे आहे. मारणे, आता काय मारणे, जसे गप्पा मारणे, बघा उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकिट मारणे, जेवणावर ताव मारणे, पोहताना हातपाय मारणे, माशा मारणे इत्यादी. मारणे म्हणजे मार देणे हा अर्थ यात कोठेही आलेला नाही. हीच तर भाषेची गंमत आहे. म्हणजेच एकच शब्द अनेक अर्थाने या ठिकाणी काय केलेला आहे, वापरलेला आहे. मग आपल्याला नेमका जो मतीचा अर्थ हवा आहे तो या ठिकाणी आलेला आहे का, तो आपण पाहणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजेच त्याच्या मुळापर्यंत शोध घेणं त्या आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. तसं तुम्ही बसा हं, मी चहा टाकते, टाकणे म्हणजे फेकून देणे. मी या ठिकाणी टाकणे, चहा बनवणे, चहा टाकणे, चहा करणे, आपल्याला खऱ्या अर्थानं चहा करू का असा या ठिकाणी अर्थ अभिप्रेत असतो. पण किंवा चहा करते हा अभिप्रेत अर्थ असतो, पण या ठिकाणी तसा अर्थ निघत नाही. तर या अनेक प्रकारच्या शब्दामुळे, म्हणजे एकच शब्द तो अनेक प्रकारे वापरल्यामुळे त्याचे अर्थ वेगवेगळे निघतात हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. अन्यथा त्या अर्थाचा अनर्थ होण्यास वेळ लागत नाही. अशा अर्थाच्या अनर्थामुळे अनेक ठिकाणी आपल्याला वादविवाद झालेले पाहावयास मिळतात. शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्यप्रचारही देखील भाषेची खास शैली असते. खस्ताखाने म्हणजे खस्ता हा खाद्यपदार्थ नाही. खाणे म्हटलं की आपण खाद्यपदार्थाचा विचार करतो, परंतु खाणे याचा अर्थ खाद्यपदार्थ या ठिकाणी नाही, हे माहीत आहे ना. तसेच कंठस्नान घालणे हा वाक्यप्रचार युद्धविषयीच्या बातम्यामध्ये असतो. कंठस्नान घालणे म्हणजे गळ्या खालून आंघोळ घालणे असा अर्थ शब्दशः अर्थ नाही. खांद्याला खांदा लावणे, सहकार्य करणे आणि खांदा देणे, प्रेताला खांदा देणे यातही फरक लक्षात घ्यायला हवा. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. अक्कलवान म्हणजे हुशार, पण अकलेचा कांदा म्हणजे अतिशाना हे माहीत नसले तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय हेच आपल्याला कळणार नाही. बघा खऱ्यातन या ठिकाणी काय सांगितलं आहे, अक्कलवान म्हणजे हुशार आहे, लय अक्कलवान आहेस असं बऱ्याच वेळी बोललं जातं. किंवा अकलेचा कांदा आहे, अकलेचा कांदा म्हणजे अतिशाना. अतिशाना कुणाला म्हटलं जातं, तर जो जास्त पुढं पुढं करतो, गरजेपेक्षा जास्त बोलत असतो,
त्याला अतिशहाणा म्हटलं जातं, म्हणजे त्या ठिकाणी त्याची खऱ्या अर्थानं टिंगल केली जाते, मग आपली फिरकी घेतली जाते, आपली टिंगल केली जाते, किंवा आपल्याला उपरोधात्मक दृष्ट्या बोललं जातं हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. त्या शब्दातून, बोलणाऱ्याच्या शब्दातून काय त्याला उच्चार अभिप्रेत आहे हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं असतं. क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो ही नीट माहीत नसेल तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो. काय म्हटलं होगा, क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहीत नसेल तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो. उदाहरणार्थ अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, तिला हसणे तिची चेष्टा करणे या अर्थी, आणि तिच्याशी हसणे सहजपणे हसणे यात प्रत्यय महत्त्वाचा आहे. अंगाला लावणे ला प्रत्यय या ठिकाणी लाव आलेला आहे, आणि अंगावर वर हा प्रत्यय आलेला आहे, तिला ला प्रत्यय आलेला आहे, या ठिकाणी तिच्याशी सी हा प्रत्यय आलेला आहे. म्हणजे या प्रत्ययामुळं अर्थात कसा बदल होतो तेही आपल्याला जाणून घेणं अत्यंत गरजेचं असतं. हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये आणि वाहिन्यावर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते. उदाहरणार्थ तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे हवे, त्यांचे धन्यवाद त्याऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे, त्यांचे धन्यवादऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे. भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही असते. भाषा ही कशी आहे तर नदीसारखी प्रवाही आहे, महत्त्वाचं आहे. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. मराठी भाषा जी आहे त्या मराठी भाषेमध्ये अनेक शब्द आज इतर भाषेतून आलेले आहेत. मग इतर भाषेतून आलेले कोणते शब्द आहेत ते आपल्याला जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जसं टेबल हा इंग्रजीतून आलेला शब्द आहे, टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही कारण तो कायमचा मराठीमध्ये आता रुळलेला आहे असं म्हणावयास हरकत नाही. पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. काही वेळा आपण अनेक शब्द असे वापरतो की त्याची गरज नसते, तरी देखील मराठी व्याकरण बाजूला ठेवून, झुगारून म्हटलं आहे बाजूला ठेवून आपण काय करतो असे शब्द वापरतो. उदाहरणार्थ मी स्टडी केली, आता मी स्टडी केली याच्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणे योग्य नाही का? मी अभ्यास केला हे म्हणणे योग्य आहे, परंतु आपल्याला इतर भाषा या ठिकाणी थोड्याशा आपण बोलत असताना आपल्या बोलण्यामध्ये घुसडत असतो, मिसळत असतो, आणि त्यातून मराठी भाषा जी आहे ती मराठी भाषेचे विचार बाजूला राहत असतात, मराठी भाषेतील शब्द बाजूला राहत असतात, व्याकरणावरती त्याचा परिणाम होत असतो हे आपण सहजासहजी विसरून जातो. मित्रांनो धन्यवाद. मित्रांनो या ठिकाणी आपण भाग एक पाहिला आहे, पुढील भागामध्ये भाग दोनमध्ये आपण संपूर्ण पाठाचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.